आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलग्यात पावसाचे प्रमाण कमी, दूधगंगा पाणी पातळी स्थिर. सदलगा परिसरात कालपासून पावसाचे प्रमाण कमी झाले असून दूधगंगेची पाणी पातळी स्थिर झाली आहे. सदलगा परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे दूधगंगा नदीच्या पाण्यात होणारी वाढ थांबली आहे. पाणी पातळी स्थिर झाली असून शेतात शिरलेल्या पाण्यामुळे मात्र शेतकरी चिंतेत आहे. तर पाऊस थांबल्याने गेल्या 2 दिवसापासून मुले, महिला आणि नागरिक पूर पाहण्यासाठी पुलावर गर्दी करत आहेत. मासेमारी करण्यासाठीही गर्दी दिसून येत आहे. तर आज रविवार असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली. जुना पूल 10 फूट पाण्यात असून घोसरवाडकडील पूल पाण्यात गेल्याने वाहतूक दत्तवाड मार्गे सुरू आहे. दूधगंगा नदीची पाणी पातळी 534.850 असून 685 क्युसेसने विसर्ग सुरू आहे. गेल्या 24 तासात 5.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महानकारी न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम.